राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आश्रय योजनेसंदर्भात आता लोकायुक्तांकडून चौकशी करण्यात येणार आहे. बीएमसीच्या आश्रय योजनेत 1800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे आणि त्या योजनेची चौकशी करावी असं पत्र राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलं आहे. नियमानुसार जर एखाद्या टेंडरसाठी केवळ एका कंपनीकडूनच प्रतिसाद आला असेल तर ते टेंडर पुन्हा घोषित केलं जातं. मात्र तसं केलं गेलं नाही असा आरोपही भाजपने केला आहे. आश्रय योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी घर बांधली जातात. काही कामगारांसाठी घर बांधण्याकरता मुंबई महानगरपालिकाने निविदा मागवली होती. त्या निविदामध्ये अंदाजित बांधकाम क्षेत्रफल 33 लाख स्क्वेअर फूट आणि बांधकाम खर्च जवळजवळ 1200 कोटी होता. त्या जागेवर ठेकेदाराने नमूद केलेले क्षेत्रफल 79 लाख स्क्वेअर फूट आणि खर्च 3063 कोटी इतका केले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे 1844 कोटीच्या भ्रष्टाचार झाल्याच्या निष्पन्न झाला. राज्यपाल कडे भाजपचे लोकांनी तक्रार केली, त्यांनी लोकायुक्तकडे पाठवलेले आहे. चौकशीचा अर्थ हे नाही की त्याच्यात घोटाला आहे. आम्हाला वाटते भारतीय जनता पक्षाच्या सर्व तक्रारी राज्यपालकडे जात आहे, थेट लोकायुक्तकडे का तक्रार करत नाही? म्हणजे राजभवन हे राजकीय आखाडा झालेला आहे. तो 12 आमदारांचा विषय असेल, तो विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा विषय असेल. दैनंदिन भारतीय जनता पक्षाचे नेते जाऊन राजभवनाचा वापर राजकीय हेतूने करताय. बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, राजभवन हा राजकीय आखाडा झालेला आहे आणि याच्या बाबतीत कुणाच्या मनात दुमत नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते नवीन रेल्वेचं लोकार्पण करण्यात आलं. ही नवीन रेल्वे नांदेड ते पुणे दरम्यान धावणार आहे. नांदेड, जालना, औरंगाबाद, मनमाड, हडपसर, पुणे असा हा मार्ग असेल. ही रेल्वे आठवड्यातून 2 वेळेस चालवली जाणार आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या जातील. तसंच मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा सर्वे झाला आणि 70% जमीन राज्य सरकारकडे. फक्त रेल्वे थांबा कुठं आणि कसा असणार याबद्दल लवकरच राज्य सरकारशी बोलणी करून अंतिम आकार दिला जाणार आहे. औरंगाबाद ते मनमाड दुहेरीकरण आणि विद्युतीकरण लवकरात लवकर होईल अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. आता नवीन रेल्वेचा जो आहे तो सगळ्यांनाच फायदा होणार आहे. आपण जर पाहिलं तर नांदेड जालनाकरांना देखील याचा फायदा होईल. आठवड्यातून साधारण 2 वेळेस ही रेल्वे चालवली जाईल. नांदेड, जालना, औरंगाबाद, मनमाड, हडपसर, पुणे असा हा रेल्वे मार्ग असणार आहे. जसा प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल त्याप्रकारे याच्या फेऱ्या वाढवल्या जातील. तसंच मुंबई नागपूर बुलेट ट्रेनचा देखील सर्वे पूर्ण झालेला आहे. 70% जमीन राज्य सरकारकडे. फक्त रेल्वे थांबा कुठं आणि कसा असणार याबद्दल चर्चा केली जाणार आहे. जालना हडपसर एक्सप्रेस असं या ट्रेनचं नाव आहे. रेल्वेच्या दुहेरीकरणाच्यासाठी सर्वेक्षणला निधी उपलब्ध करून दिलेला आहे. 1000 कोटीच्या आत जर बजेट असेल तर रेल्वे बोर्डाला अधिकार आहे. 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही रेल्वे सर्वेक्षण पूर्ण करू आणि त्यानंतर मनमाड